नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव आपले हरिजन अकॅडमी स्वागत करतो. आजचा व्हिडिओ मॉक टेस्ट सराव परीक्षे या बाबत होणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ म्हणजे MSBDE यांनी 10 फेब्रुवारीला एक महत्वाचं परिपत्रक काढलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की जे स्टुडंट फर्स्ट इयर पासून फायनल इयर पर्यंत आहे त्यांनी मॉक टेस्ट म्हणजे सराव परीक्षा देणं कंपल्सरी आहे. हे कशासाठी की तुमची जी विंटर 2020 ची एक्झाम होणार आहे ही ऑनलाईन एक्झाम होणार आहे. तर ही एक्झामचा पॅटर्न कसा असणार आहे, काय आहे, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जर तुम्ही 24 आणि 25 फेब्रुवारीला जर एक्झाम दिली तर तुम्हाला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला भेटतील. यासोबत मुलांना असं पण वाटतं की हे मार्क्स मेन एक्झाम मेन मार्कशीटवर येणार असं काही नाही. ही फक्त एक मॉक टेस्ट आहे. हे फक्त तुम्हाला जी तुमची जे मुलं फायनल इयरला आहेत किंवा रेग्युलर सेकंड इयरला आहेत त्यांचा 2 मार्च पासून एक्झाम चालू होणार आहे ते 23 मार्च पर्यंत, ठीक आहे. आणि सेम तसंच जे फायनल जे फर्स्ट इयर आणि डायरेक्ट सेकंड इयरचे स्टुडंट आहेत त्यांची एक्झाम कधीपासून स्टार्ट आहे, 24 मार्च पासून एक्झाम त्यांची स्टार्ट आहे. तर ह्या सगळ्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय, तुम्हाला 24 आणि 25 फेब्रुवारीचा त्यांनी टाइम दिलेला आहे. 24 फेब्रुवारीला कधी 10 ते 5 मध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता आणि 25 फेब्रुवारीला 10 ते 5 मध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता. त्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाचं सांगितलं की ज्या मुलांची वायवा तोंडी परीक्षा ओरल किंवा प्रॅक्टिकल हे 24 तारखेला संपणार आहेत त्यांनी काय करायचंय, त्यांनी त्यांची एक्झाम 25 तारखेला त्यांनी द्यायला सांगितले. आणि ज्यांची एक्झाम 24 तारखेच्या आधीच संपली आहे त्यांनी 24 तारखेला दिली तरी काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. आता तुम्ही म्हणताल की याचं लॉग इन आयडी पासवर्ड किंवा लिंक कशी आम्हाला भेटणार, तर तुम्हाला मंडळ काय करणार आहे 22 तारखेला तुम्हाला मेसेज मधून तुम्हाला तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड भेटणार आहे. तर हा लॉग इन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या ज्या एक्झामचा ड्युरेशन आहे त्या ड्युरेशनच्या पर्यंत तुम्हाला काय करायचं ते सांभाळून ठेवायचं. म्हणजे तुमची एक्झाम आहे 2 मार्च ते 23 मार्च मध्ये हाच लॉग इन आयडी आणि तुम्हाला पासवर्ड युज करून काय करायचं, लॉग इन करायचं आणि ऑनलाईन एक्झाम द्यायची. तर जर तुम्हाला काही विद्यार्थी असतात की बा लॉग इन होत नाहीये किंवा पासवर्ड इनकरेक्ट टाकत नाही, तर तुम्हाला काय करायचं, तुमचा कॉलेजमधला एक डिपार्टमेंटल कोऑर्डिनेटर असणार आहे त्याचा सुद्धा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर काय करणार आहे MSBDE शेअर करणार आहे. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही काय करू शकता, तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या तुम्ही सॉल्व्ह करू शकता. असा हा टोटल व्हिडिओ होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि कमेंट करायला नक्की विसरू नका. थँक्यू.